फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. वा मस्त मस्त आहे तुमचा बंगला. थोडा अंधार आहे, गॉगल काढा. मग काय पूजा, बंगला आवडला ना? हो, खूपच छान आहे. कायमचंच राहावंसं वाटतं इथे. अगं मग राहा ना. मी याच्या आईलाही बोलले होते की या 2-4 दिवस माझ्याकडे राहायला. काय येण्या जाण्यामुळे संबंध वाढतात. तुम्ही आलात ना, मला खूप बरं वाटलं. बरं तुम्ही चहा घेणार की का खायला करू? खायला नको नको, आम्ही आता निघतोय. काय आई म्हणाली पुण्याला जातोयस तर नानीला भेटून जा म्हणून आलो. नाही का ग? नाही हा, मी अजिबात सोडणार नाही तुम्हाला. 2-4 दिवस तरी राहावंच लागेल. मग आम्ही राहतो काय हो? पण आई. अगं मी सांगते ना याच्या आईला. थांब आत्ताच फोन करते. वत्सला बाई कोण? इधर गुच्ची कर. इधर गुच्ची कर कोण? वत्सला बाई. मग वत्सला बाई इधर गुच्ची कर कोण? तुझी काकू. तुला काय करायचं आहे? तिची मैत्रीण नाही ती आणि तो तिचा मुलगा आणि ती सून. हॅलो, अगं मी नानी बोलते. हा तुझा मुलगा आला बरं का पुण्याला? हो. आणि सून पण आली आहे. फार गोड मुलगी आहे ग. हां बरं 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 बरं, असं आहे होय. ह्याला हिरोचं काम करायचं सिनेमात? अगं बाई, आता ह्याला हिरो कोण करणार? तिच्या हिरोंचं बरं चाललंय ना, चालू ते की म्हणावं. तू काही काळजी करू नकोस. हो हो, चांगली 8-15 दिवस सोडतच नाही मी त्यांना. ठेवू. हा काही लागलं सवरलं ना तर नक्की सांगेन तुला मी. बाय. चला तुम्हाला तुमची रूम दाखवते, मी फ्रेश होऊन घ्या. या. पाहिलंस, मला त्रास व्हावा म्हणून स्वतःच्या ओळखीची माणसं जमवायला सुरुवात केली आहे. आज ही पोरं आणली, उद्या त्या पोरांचे आईबाप येतील, मग त्या आईबापांचे आईबाप येतील, मग त्यांचे मित्र येतील, त्याच्या मैत्रिणी येतील, मग त्या मित्र मैत्रिणींचे आईबाप येतील. सांगितलं ना, आता पुढे तू कशाला सांगतो साडी बोलली? कुठे मला त्रास द्यायचा, माझ्या स्वातंत्र्यावर घाला घालायचा. काहीतरी केलं पाहिजे रे, काहीतरी सुचव ना. नाना, यशस्वी व्हायचं असेल तर चित्त्याप्रमाणे 2 पावलं माघार घे. जास्ती मागं जाऊ नको, जास्ती मागं जाऊ नको, जास्ती मला माहिती तू आपटणार म्हणून. नाना, तू आपला नानींची माफी मागून मोकळा हो. माफी माग हो, त्यापेक्षा पनवेलला जाऊन कलिंगड विकीन माफी मागायला. बोंबला, जे काय होईल ते बघत राहा आणि भोगत राहा. तू सांग ना मला, सुचव ना काहीतरी तुझ्या डोक्यातून काय काढ आयडिया. एक मिनिट, डोकं चालवतो. काय डोकं चालवणार तू? तुला डोकं असलं तर चालवणार ना तू डोकं. तर काय आयडिया? आयडिया काय? मी जाऊन त्या दोघांना हाकलून देऊ का? तुला हाकलून देतील ते, त्यांना हाकलवतोय. स्वतःचं तोंड बघितलंयस कधी आरशात? सांगतोय मला. त्यापेक्षा असं कर. कसं? तू एखादं जोडपं घेऊन इकडे, ते इथे पेईंग गेस्ट म्हणून राहतील माझे. हा म्हणजे माझं ऐकतील आणि यांना त्रास देतील. आणि यांना त्रास दिला की नागपूरला पळून जातील. मी आत्ताच असं त्रासदायक जोडपं बघतो. त्रासदायक जोडपं नको, ते जोडपं त्रास कसं देईल एवढं बघ. काळजी नको, आत्ता पाठवतो. ए तिकडे कुठे चाललो? तिकडे कुठे चालला? जिकडून आलो तिथून. याला दरवाज्यातून घरात यायचं असतं हे माहीत नाही का?